गोदावरी गटारीकरण विरोधी मंचाने गेल्या 8 वर्षापूर्वी माननीय उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार गोदावरी नदीमध्ये होणारे जे प्रदूषण आहे ते प्रदूषण कसं कमी करता येईल यासाठी माननीय उच्च न्यायालयाने बरेचसे आदेश केलेले आहेत. त्यातले काही आदेश पूर्ण झाले परंतु काही आदेश अजूनही अपूर्ण आहे. आजही जर आपण बघितलं तर गोदावरी नदीमध्ये ज्या गटारी आहेत त्या गटारी आजही सुरू आहे. एक दोन गटारी सोडल्यास आजही बरेच गटारी सुरू आहे. दुसरं असं की माननीय उच्च न्यायालयाने पोलिसांना आदेश केले होते की 1 PI 2 PSI आणि 30 कॉन्स्टेबल हे गोदावरी नदीच्या संरक्षणासाठी असले पाहिजे. परंतु आजही तो आदेश पूर्ण झालेला नाही. तर गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणवेलींचं वास्तव्य वाढलंय. प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नाही. महापालिका ही अशी ढिम्म अशी काम करते कारण आज त्यांना वारंवार सांगू नये तर पाणवेली काढल्या जातात. यासाठी माननीय उच्च न्यायालयाने ठोस उपाययोजना केली पाहिजे. यासाठी आम्ही पुढच्या काही दिवसात प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 4 PSI आणि 30 पोलीस कर्मचारी हे गोदावरी नदीच्या प्रोटेक्शनसाठी स्क्वॅड निर्माण करावं आणि त्यांची परमनंट नेमणूक करण्यात यावी असे आदेश माननीय उच्च न्यायालयाने पोलीस महासंचालकांना 2013 दिले होते. त्याच्यानंतर वारंवार आदेशित करूनही पोलीस महासंचालकांनी त्या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही आहे. परवाच्याच दिवशी इथल्या स्थानिक पोलीस कमिशनर सरांना भेटून मी पत्र दिलेलं आहे आणि विनंती केलेली आहे की आपण आपल्या स्तरावरती त्याचा पाठपुरावा करावा आणि आम्हीसुद्धा पत्रव्यवहार करणार आहोत मुख्य सचिवांशी आणि पोलीस महासंचालकांशी की जे भारतात पहिल्यांदा पोलीस प्रोटेक्शन नदीला दिल्या गेलं गोदावरीला त्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी जेणेकरून मानवी प्रदूषण टाळण्यास मदत होईल. दुसरी गोष्ट म्हणजे कॉमन इफ्युलियन ट्रीटमेंट प्लांट करायला सांगितलेलं आहे इंडस्ट्रीयल पोल्युशन थांबवण्यासाठी. त्याचंसुद्धा अजूनही काही होत नाही आहे. तोसुद्धा विषय माननीय उच्च न्यायालयाचा अवमान करणारा आहे. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जे आपले एक्झिस्टिंग SCP प्लांट्स आहेत त्याचं अपग्रेडेशन करावं असा पण आदेश आहे. या दोन्ही तिन्ही फार महत्त्वाच्या गोष्टींवरती परवाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली.